सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सीसीटीव्ही आदी इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी जिल्हा अहमदनगर झिरो डाऊन पेमेंट स्कीम सुद्धा उपलब्ध प्रोपरायटर गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक प्रवाशांची विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची मोठी गैरसोय होती आहे सेवा पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी करणार निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख प्रियंका खिलारी यांनी पारनेर आगार प्रमुख पराग तालुक्याच्या पठार भागावरील कान्हूर पठार गारगुंडी पिंपळगाव रोठा कारेगाव नांदूर पठार या भागामधे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पारणेर कान्हूर पठार या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात तसेच अनेक ग्रामीण भागामधील शेतकरी वर्ग पारणे शहर कान्हूर पठार टाकी डोकेश्वर या बाजारपेठेच्या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात त्यांची येण्या जाण्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एस टी बससेवा पुरवत करण्यात यावी अशी मागणी खिलारी यांनी केली आहे दरम्यान निवेदनामध्ये खिलारी यांनी म्हटलं आहे की पिंपळगाव रोठापासनं अवघ्या दीड किलोमीटर अंतरावरती असलेल्या कारेगाव या ठिकाणी बस जात नाही कान्हूर पठार गारगुंडी पिंपळगाव रोठा कारेगाव नांदूर पठार असा बसचा मार्ग करण्यात यावा त्यामुळे या भागामध्ये लोकांची गैरसोय होणार नाही तसेच तालुक्याच्या उत्तर भागामधील शेवटचं टोक असलेल्या वनकुटे इथे येणारी मुक्कामी सेवा बंद आहे त्या भागामधील शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच ग्रामस्थांची येण्या जाण्याची गैरसोय होतीये हे लक्षात घेऊन पारनेर आगारानं त्वरित कारवाई करून बस सेवा सुरू करण्यात यावी अन्यथा आम्हाला शाळकर विद्यार्थ्यांनी प्रवासी ग्रामस्थांसह पारनेर आगारासमोर उपोषणाला बसावं लागेल असं शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख प्रियंका खिलारी यांनी निवेदनामध्ये आहे दरम्यान पत्रकारांशी बोलताना खिलारी म्हणाल्यात की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी एस टी बसचा मोठा वाटा आहे भारणे तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचं संकट दूर झालेलं असतानाही एस टी महामंडळानं बससेवा अजूनही पूर्ववत केली नाहीये ही खेदाची बाब आहे तरीही एस टी महामंडळ प्रशासनानं लवकरात लवकर तालुक्यातील ग्रामीण भागामधील बससेवा सुरू करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागेल यावेळी त्यांच्या समवेत युवा सेना तालुका उपप्रमुख अमोल ठुबे संतोष तांबे कारेगाव शिवसेना शाखा प्रमुख शरद जगदाळे तसेच कारेगाव उपसरपंच अशोक पंडित ग्रामपंचायत सदस्य गंगाराम घुले आदी ग्रामस्थ आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते जय महाराष्ट्र आज पारनेर डेपोमध्ये कारेगावच्या कारे गा, कारेगर कारेगावच्या लोकांच्या मागणीवरून आज मी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले आहे तर आपल्याला कानूर पठार गारगुंडी मार्गे पिंपळगाव रोठाव कारेगाव ते नांदूर पठार असा मार्ग चालू करण्यासाठी आपण या ठिकाणी निवेदन दिलं आहे या ठिकाणी मॅनेजर भोपळे साहेब आहेत आणि त्यांना आपण एक निवेदन मुलांसाठी निवे बस चालू करण्यासाठी निवेदन दिलं आहे आणि मुलांना बस सेवा नसल्यामुळे मुलांना मुलीं खास करून मुलींना जास्ती प्रॉब्लेम होतो कुणाच्याही गाडीवर म्हणजे कुणाच्याही गा गाडीचा आदर घ्यावा लागतो तर भविष्यात काही काही गोष्टी संकट येण्यापेक्षा आपण जर अगोदरच काळजी घेतली तर उत्तम असेल त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्वजण निवेदन देत आहोत आणि जर ह्या गोष्टीची जर पाठपुरावा करूनही जर काही झालं नाही तर आम्ही या ठिकाणी उपोषण किंवा आंदोलन करू असं मी या ठिकाणी सांगते जय विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर